रोशन पाटील, प्रवीण टेमे, त्यानंतर शशांक पाटील आणि त्यानंतर जितेश पाटील हे पंच पाहायला मिळतील. गुणलेखक जयेश म्हात्रे, हार्दिक म्हात्रे, संदेश देवकर, अतिश म्हात्रे या चार गुणलेखकांच्या माध्यमातून या ठिकाणी स्कोरिंग पाहायला मिळेल. गुणलेखक म्हटला तर समालोचकाच्या पाठीचा कणा आणि तो मात्र मजबूत. पंचांचा हिरवा कंदील, गेम ऑन, गेम स्टार्ट, 3, 2, 1, गेम प्ले, गेम ऑन, मुकाबला स्टार्ट, सामन्याला सुरुवात, गोलंदाज तयार, नितीन पाटील, जय वाघेश्वर, देसाई संघाचा पहिला ट्रम्प कार्ड, पहिला चेंडू मार्गस्थ. भारदस्त फटका खेळत असताना मिड ऑफला सुरेख प्रकारचा झेल, पहिला दे धक्का, जय दुर्गा माता काटई संघाचा फलंदाज अजय पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला मोहरा मात्र गारज झाला. निराश हताश मनानं खिलपट्टीला पहिल्या पूर्वार्धामध्ये अलविदा करताना जय दुर्गा माता काटई क्रिकेट संघाचा हा फलंदाज भोपलाई न फोडता तंबूच्या दिशेनं मात्र परत जातोय. गोल्डन डकचा इथे मात्र शिकार. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज पाहायला मिळेल राज पाटील. राज पाटीलनं सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगले फटके दाखवलेत. आता मात्र करामत ही गाजवावी लागेल. स्ट्राईकला फलंदाज सज्ज असताना फलंदाजीच्या मार्गवर राज पाटील आलेला प्रहार करेल का की पूर्णपणे डिफेन्स क्रिकेट खेळेल याकडे काटई वासियांचं लक्ष असेल. तर जय वाघेश्वर, देसाई संघाचा पहिला ट्रम्प कार्ड नितीन पाटील. दुसरा चेंडू मार्गस्थ, बॉलिंग ट्रॅकवर फिरकीची यादा राईट मोर द विकेट. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दोन झटके मिळतील का? निश्चितच मिळतील दोन झटके. जय दुर्गा माता काटई संघाला आणि दुसरा मोहरा मात्र गारद राज पाटील. काटे टीम मात्र हदरली. आता मात्र टेम्परमेंट, संयम, सुरक्षा मात्र बाळगावी लागेल. दोन चेंडू, दोन विकेट, दोन्ही फलंदाज गोल्डन डकचे शिकार ठरले. भोपलाईनं फडता तंबूच्या दिशेनं ऑन हॅट्रिक, गोल्डन चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज असताना एक गोल्डन ओव्हर पाहायला मिळेल का जय वाघेश्वर देसाई संघाच्या नितीन पाटीलच्या माध्यमातून. लगातार तीन चेंडू, तीन विकेट, कि फलंदाज डिफेन्स केलेल हे पाहावं लागेल. नितीन पाटील तयार, राईट मोर द विकेट. वाक्या बाते, पा मी माझ्या नावासाठी नाहीये तर मी माझ्या गावासाठी खेळतोय. गावाची प्रतिष्ठा किती महत्वाची असते या फटक्यावरून पाहायला मिळते. माझ्या टीमच्या नावानं एक बॅड रेकॉर्ड नकोय म्हणून डावखुरा फलंदाज या ठिकाणी राहुल चौधरीनं सन्मान दिलाय. हे होणं अतिशय गरजेचं असतं टेनिस विश्वामध्ये. गोलंदाज तयार, गुडघ्यांचा वापर केला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, चेंडूची पकड केली. काय जबरदस्त फिल्डिंगचा मुजोरा या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळेल जे वाघेश्वर देसाई टीम. जिथे चेंडू जाईल तिथे शतरक्षक सज्ज आहे. काय जबरदस्त पेट्रोलिंग केली जातीये फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. गोलंदाज नितीन तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, अटॅकिंग बाणा, शत्ररक्षक सज्ज असतील. दुसरीचा प्रयत्न, दोन धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. अकाउंट खोललंय राहुल चौधरीच, तर अकाउंट खोललंय फलंदाजी करणाऱ्या जय दुर्गा माता काटई संघाचं. चार ओव्हरचा विचार केला, 85
55 60 धावा या ठोकाबेस लागतील. समोर रिची मात्रेचा देसाई संघ असेल. नती असताना मात्र चांगली खेळी साकार करावी लागेल. यावेळी पहा नटराज पद्धतीनं एका पायावरती पूर्णपणे उभं राहून चेंडूला फेकून दिलं 4 धावेंसाठी. पहिल्या पूर्वार्धामध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी मागच्या 5 चेंडूवरती पाहिली आणि 6व्या चेंडूवरती आलेला हा चौकार मात्र दिलासा देणारा ठरला. राहुल चौधरी निश्चितच या संघाचा कारभारी, याच्या माध्यमातून एक दमदार पारी खेळणं मात्र गरजेचं असेल. एखाद्या सुईप्रमाणे जोडायची सुद्धा माहिती आहे आणि एखाद्या तलवारीप्रमाणे कापायची सुद्धा माहिती आहे या राहुल चौधरीला. ती तलवारबाजी, ती फटकेबाजी, रोकठोक प्रतिउत्तर, दे दनादन फटके मात्र दाखवावेच लागतील. पहिल्या ओव्हर मध्ये दोन कड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 6 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर गोलंदाजीच्या मार्गावर जय वाघेश्वर देसाई क्रिकेट संघाचा मयूर मात्रे या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्गावर. समोर फलंदाज सज्ज असेल राजदीप चौधरी. एक चांगली उंची पाहायला मिळेल आणि उंचीचा पुरेपूर वापर करेल का? कॉपी बुक स्टाईल फटका अदा केलाय. कव्हर ड्राईव्हचा हा देखना फटका. फक्त सिंगलला मात्र प्राधान्य दिल्यानंतर धावसंख्येची जमा पुंजी संघ जाऊन पोहोचेल 7 धावा फलकावर. सन्माननीय जगदीशजी मात्रे, मोठी देसाई आपण कुठे असाल तर या मंचावर आपलं स्वागत असेल. 7 धावा फलकावरती पाहतोय. सत्ता कोण गाजवेल? मी म्हटलं होतं सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज कोण राखेल? पुढच्या दिशेनं टायगर संघाविरुद्ध कोण खेळेल? देसाई की काटई? ही क्रिकेटची द्वारका माई सज्ज असताना ही क्रिकेटची पर्वणी. गोलंदाज तयार मयूर मात्रे. राईट मोर द विकेट रडार मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त सिंगल दुसरीचा प्रयत्न धाडस केला जाणार नाहीये. कारण बचेंगे तो लढेंगे हा रवैया मात्र अजमावायचा आहे. दोन मोरे गारज झाले. कारण ज्याप्रमाणे अजय पाटील बाद झाला आणि राज पाटील बाद झाला. धावसंख्या धाव फलकावरती 8. मयूर मात्रे लगातार 2 चेंडू 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या. युवा जिगरबाज गोलंदाज आहे. युवा शक्तीचा वापर या ठिकाणी करेल का? की युक्ती वापरून राजदीप या ठिकाणी मोठा फटका दाखवेल. मात्र डिफेन्स केलंय. अटॅक करायचा होता मात्र अंतिम क्षणाला आतमध्ये शिरकाव करताना आपल्याला चेंडूला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी मात्र डिफेन्स क्रिकेट दाखवलं राजदीप चौधरीनं. धावसंख्येची जमा पुंजी एकेरी धावसंख्येमध्ये डगमळताना जयदुर्गा माता काटई टीम 9 धाबा धावपुस्तकामधी लागलेत. आता मात्र संघाला धोका मग बिंदा ठोका हा मनमंत्र मात्र अवगत करून मनी बाळगून रोकठोक प्रतिउत्तर द्यावं लागेल काटे टीम संघाच्या माध्यमातून देसाई टीमला. गोलंदाज सज्ज होतोय मयूर मात्रे. फ्रंटफुटला गेले मात्र पंच इशारा करतील व्हाईट करार. बिना मेहनतीची धावा मात्र जय वाघेश्वर देसाई संघाच्या माध्यमातून जय दुर्गा माता काटई संघाला दान केल्यानंतर दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पडाव करत असताना 10 कदम 10 धावा फलकावर. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर मयूर. राईट मोर द विकेट. यावेळी अगला वेगला फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्याप्रमाणे सुई मधून धागा रोवावा त्या पद्धतीनं गॅप मधून हा चेंडू रोवला. चेंडू सीमापार दणदणीत चौकार.
फ्रंटफुटला गेले, पुन्हा एकदा त्या दिशेनं चेंडू टोलवायचा होता, डायरेक्ट लीड झाली असती तर धोका होता राजदीप चौधरीला, तो धोका मात्र या ठिकाणी टलला गेलाय। चेंडू फेकून झाले आहेत अद्यापर्यंत, पाच रत्नांचा वापर केला त्यापैकी एक रत्न मात्र काम आला नाहीये, त्याच्यावरती मिळाला चौकार। टोटल धावसंख्या पाहिली तर 15 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। चणुगुड पाहायचं झालं, अंतिम चेंडू मार्गस्थ असेल, एका बाजूला युवा खेळाडू, एका बाजूला अनुभवी खेळाडू, कोण मारणार बाजी, गोलंदाज की फलंदाज? गोलंदाज तयार मयूर मात्रे, आणि यावेळी पुरेपूर हातांचा उपयोग केल्यानंतर आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय विकास खासम खास या ठिकाणी क्षेत्ररक्षण दाखवतोय जे वागेश्वर देसाई टीमचा हा क्षेत्ररक्षक। 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर जय दुर्गा माता काटे संघाची धावसंख्या 2:17 ड्रिंक टाइम। सुभाषजी देवकर, त्यानंतर देसाई गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आला असाल तर या मंचावर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। अतिशय मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत त्या सर्व अतिथीगणांचं मान्यवरांचं आमच्या या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत। पहा सकाळच्या 17 पाहुण्यांच्या ताफाचा ताफा या स्पर्धेला व्हिजिट देतोय। दिव्याने दिवा लाभत गेला की दिव्यांची एक दीपमाल तयार होते, फुलांना फुलं सोडत गेली की फुलांचा एक फुलहार तयार होतो, तशाच पद्धतीनं माणसांना माणसं जोडत गेली की माणुसकीचं एक सुंदर नातं हे तयार केले जातं। ते नातं तयार केलंय जनमान क्रिकेट क्लब मोठी देसाई संघानं आणि ग्रामस्थ मंडळ मोठी देसाई यांच्या माध्यमातून मुक्ता डेव्हलपर्स चषक 2019 ही आपण स्पर्धा एन्जॉय करतोय। 2 ओव्हरमध्ये 17 धावा गोलंदाज येतोय दिलीप पाटील। तृतीय षटकामध्ये धावसंख्या बनतील की धावसंख्या रोखेल? पहिला चेंडू लाईन पाहिली, पंचांकडून इशारा येतोय व्हाईट करार, धावसंख्या 1 आकार घेताना धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट 18 धावा धावपुस्तकावरती लागले, गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्णपणे बांधून ठेवलंय आणि आता मात्र आक्रमण करणं हे गरजेचं असेल। बॅट चेंडू मध्ये या ठिकाणी तालमेल मात्र पाहायला मिळत नाहीये, पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव धावसंख्येची जमापुंजी 19 धावा धावफलकावर 2 गडी मात्र गमावलाय। गडी आपल्याकडे शिल्लक आहेत म्हणजेच अटॅक क्रिकेट करणं हे गरजेचं असेल, कारण सामना ओनली 5 ओव्हरचा पाहायला मिळेल, 5 ओव्हरचा विचार केला 50 पार कार्य, 4 ओव्हरचा असेल कारण पहिल्या पूर्वतातील आपण सामने 5 ओव्हरचे खेळले, त्यानंतर द्वितीय फेरीतील आपल्या लढती या 4 ओव्हरच्या पाहायला मिळतील। 4 ओव्हरमध्ये पूर्णपणे कलाटणी देणारी खेळी दोन्ही संघांकडून साकार केली जाईल। अटॅक करायचा होता, ऑफ ड्राईव्हचा फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज असतील, धावसंख्या सिंगल इथे मात्र वाढ घेईल, संघ जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवर। दिलीप पाटील, दिलीप पाटील कडून मोठा फटका मात्र खेळू दिला जात नाहीये, अनेक वर्षांचा अनुभव आहे, अनुभव असलेला गोलंदाज या ठिकाणी गोल्डन कामगिरी करतोय, जुनं ते सोनं म्हटलं जातं ना त्याप्रमाणे गोल्डन ओव्हर टाकण्यासाठी दिलीप पाटील या ठिकाणी सरसावलाय, फलंदाज मात्र सज्ज असेल। यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, वेल वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर चुडसी मापार सिक्सल।
तर या ठिकाणी पाहायचं झालं तर निश्चितच या ठिकाणाहून अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं फलंदाजीच्या मार्कवर डावकूर अस्त्र राहुल चौधरी या संघाचा कारभारी याच्या माध्यमातून ही खेळली. मात्र अपेक्षित असताना चेंडू हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक सज्ज पकडो क्या जितो मॅच राहुलच्या माध्यमातून उत्तुंग असा झेल पकडल्यानंतर फलंदाज मात्र बाद होतोय. तिसरा दे धक्का जय दुर्गा माता काटाई संघाला. राहुल चौधरी बाग टू द पवेलियन. या ठिकाणी मात्र रोषाचा सामना करावा लागतोय या गोलंदाजाकडून. ज्याप्रमाणे गोलंदाज जरी हमाला सारखा राब राब राबला आणि क्षेत्ररक्षक जर साथ देत नसेल तर त्यात काही तथ्य नसेल. यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडू येईल. रन आउट ऑफ द पार इट्स अ विकेट सिक्स षटकार. स्टाईल तलवारबाजी राजदीप चौधरी या ठिकाणी अग्नितांडव माजवतोय. पूर्णपणे हलगी वाजवली आहे या मागच्या दोन चेंडूंवरती. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकी धावा पाहायच्या झाल्या तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 36. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. आता माझं प्रवीण पाहायचं झालं स्लॉगरच्या षटकामध्ये धावसंख्या रोखण्याची नावी शक्कल युक्ती शक्तीचा वापर मात्र करावाच लागेल. जय वागेश्वर देसाई टीमला. पाहायचं झालं पूर्णपणे प्रेक्षकांचं सहकार्य मोटिवेट करण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग आज मात्र या मोठी देसाई नगरीमध्ये दाखल झालाय. त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतोय. कारण कुठलीही स्पर्धा असो क्रिकेट रसिक वर्ग हा नेहमीच केंद्रबिंदू असतो. प्रत्येक स्पर्धेचा केंद्रबिंदू आणि मानबिंदू ठरल्यानंतर त्यांच्या साक्षीनं द्वितीय फेरीतील द्वितीय लढत जय वागेश्वर देसाई बनाम जय दुर्गा माता 11 काटई या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्गवर सुखदेव काका मात्रे. 36 धावा धावपुस्तकावरती लागलेत आणि जोराचा या ठिकाणी अपील केल्यानंतर स्वतः या ठिकाणी खेळपट्टी मात्र सोडतोय. चौथा दे धक्का जय दुर्गा माता काटई संघाला. स्पर्धेमध्ये फक्त दोनच बॉल केलाय आणि दोन बॉल 12 धावा.
काय करामत गाजवतोय स्टायलिश इनिंग फलंदाज रोहित मॅन रोहित पाटील सहाव्या क्रमांकावरती आल्यानंतर धावफलकी धावा पाहायला मिळेल 42 धावा धावफलकावर गोलंदाजीच्या मार्गावर सुखदेव काका मादरे काकांच्या या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रतियल्ला चढवला जाईल आणि चेंडू जातोय बॅक टू बॅक दोन षटकार रोहित पाटील ऑन जिग जॅग केली या फलंदाजाच्या बॅट मधून लगातार दोन उत्तुंग असे षटकार त्यानंतर फिरकीची अदा ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं फिरकीच्या अदाकारीनं फलंदाजाची काही काल तारांबल उडाली चक्र राहून सोनाचा चेंडू सुखदेव काका मात्र यांचा आणि आता मात्र पूर्णपणे रडार मध्ये आलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि हे काय केलं दोन दोघांची मांडण तिसऱ्याचा लाभ हार्दिक पाण्याची आत्मसात गेली की काय रोहित पाटीलनं असे फटके दाखवतोय आणि धावसंख्येचा अग्नी तांडव 52 धावसंख्येचा रावण या ठिकाणी खडा झालाय ते मात्र तोडीत काढत असताना या ठिकाणी सुखदेव काका मात्रेना कमबॅक करावा लागेल यावेळी पूर्णपणे शरीर यष्टीचा वेध घेतला की काय हे पाहावं लागेल जर पाहायचं झालं तर निश्चितच पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जय दुर्गा माता काटही 11 क्रिकेट संघाची तर 53 धावा धाव फलकावरती लागल्या आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असेल जय वागेश्वर देसाई टीमला डीजे थँक्यू डीजे मास्टर तुम्ही पाहू शकता जबरदस्त सामना काटई आणि देसाई दोन संघामध्ये टॉस देसाई टीमने जिंकला होता गोलंदाजीचा निर्णय आणि इथे सुरुवातीला गोलंदाजी करताना काटई संघाने फलंदाजी करताना 53 धावा टोकल्यात 54 धाव्यांची आवश्यकता देसाई संघाचा आपण विचार केला हा संघ आताच गोलवली स्पर्धेमधून विजय प्राप्त करून आलाय आणि तिथे हा संघ सुपर फोरला पोहोचलाय त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये हा संघ चषक उचलणार त्यांना देखील मान मिळणार पण इथे काय घडणार रोशन नक्कीच या ठिकाणी विजयास घोडदौड ही मात्र अविरत राखली या ठिकाणी देसाई टीमनं आज दोन स्पर्धा गाजवण्यासाठी जे वागेश्वर 11 देसाई टीम सज्ज असताना आता मात्र रफ अँड टफ फाईट पाहायला मिळेल जय दुर्गा माता काटई संघाच्या वतीनं निश्चित काटई संघाचं कौतुक करेल शेवटचा फलंदाज रोहित पाटील याने आक्रमक धारण केलं रूप कारण की रोहित पाटीलच्या बॅट मधून 6 बॉल मध्ये 17 धावा आल्या 5 बॉल मध्ये 17 धावा काय क्रिकेट केला आणि शेवटच्या ओव्हर मध्ये खूप बेनिफिट मिळाला तो काटे टीमला नक्की शेवट मात्र गोड केलं या फलंदाजानं एक हिटमॅन पारी जी अपेक्षित होती जे दुर्गा माता 11 काटे टीमला आणि ती पारी आपल्या संघासाठी दाखवली या खेळाडून पाहूया सुखदेव काका यांचा संघ 54 धावा कशा प्रकारे चेस करणार आणि डायगर संघासमोर कोण खेळणार डायगर संघाने ते दोन विजय प्राप्त केलेत हा संघ सुपर एटला पोहोचलाय त्यामुळे डायगर संघ कोणाची वाट पाहतो काटेई के देसाई बिग फाईट नक्कीच दोन्ही संघांची या ठिकाणी प्रतिष्ठा मात्र पणाला लागलीय डायगर संघ कुणाची वाट पाहतोय देसाई की काटेई कारण जिंकण्यासाठी उत्तरार्धामध्ये गरज आहे या ठिकाणी जे वागेश्वर देसाई टीमला एक चांगला खेळ मात्र करावाच लागेल ज्याप्रमाणे 54 धावा ठोकायचे आहेत या येणाऱ्या उत्तरार्धामध्ये
निश्चित रोशन, काल एकता देसाई संघ होता आणि त्या संघाने सलग 4 विजय प्राप्त केले आणि तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला. 4 सामन्यांमध्ये एकता देसाई संघाने वन साइड सामने जिंकले आणि इथे जय वागेश्वर देसाई संघ आहे. नक्कीच एकता टायगरची भूमिका एकता देसाई संघाने दाखवली. मात्र आज हु इज अ लकी गाईज, कुठला संघ असेल जो सुपर फोर मध्ये दाखल होईल, टायगर देसाई की काटे. अर्थात मॅच स्टार्ट केली जाते. स्ट्राईक ला फलंदाज आहे इथे विकास भोईर आणि गोलंदाजी मार्क वरती काटे संघाचा गोलंदाज राज पाटील. मागील सामन्याचा हिरो राज पाटीलने 2 ओव्हर मध्ये घणाघाती बॉलिंग परफॉर्मन्स दाखवला होता. तर छगन पाटील व्यासपीठावरती यावं. गेम ऑन. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर, इथे व्हाइट बॉल फेकला गेला. जबरदस्त मॅच होणार कारण की 54 धावा खूप जास्त आहेत या ग्राउंड वरती. मात्र या ठिकाणी चेसिंग करत असताना खूप तारांबळ उडाली प्रत्येक संघाची. जर देसाई संघाने चांगली स्टार्टिंग दिली तरी आव्हान मात्र तोडीत काढले जाईल. डिफेन्स दाखवला गेला, चेंडूची चांगल्या पद्धतीने अडवणूक केल्यानंतर या ठिकाणी धावसंख्या पाहिली 2 धावा धावफलकावर. आता रिची मात्र येतो स्ट्राईक एंडला, लेफ्ट हँडचा घातक फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये 7 बॉल मध्ये 20 धावा टोकणारा खेळाडू आणि मागील सामन्यामध्ये आकाशने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि का आकाशने देखील या मॅच मध्ये 38 धावा टोकल्या होता. बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे देसाई टीमची, त्यामुळे 54 धावा चेस करताना हा संघ चांगला फाइट देऊ शकतो काटे टीमला. नक्कीच एकाच्या जोरावरती काही होणार नाहीये, सर्वांचं सहकार्य असणं हे अतिशय गरजेचं असतं. गुड बॅटिंग, एक चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल जे वागेश्वर देसाई टीमला 2 धावा धावफलकावर बिनगडी बाद. देसाई टीम गोलंदाजीच्या मार्गावर, जे दुर्गा मारता काटे टीमचा राज पाटील अधिराज गाजवेल का हा गोलंदाज पहिल्या पिवनच्या षटकामध्ये. नेक्स्ट डिलिव्हरी, दुसरा चेंडू मार्गस्थ, लाल जर्सी परिधान करून घातक ठरेल का देसाई टीमला हा काटे संघाचा पहिला ट्रम्प कार्ड. गोलंदाज तयार राज पाटील. राजचा हा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्स दाखवतोय. धोका होता, आपल्या घरामध्ये वापसी केली खऱ्या अर्थानं विकास वोईरनं. निश्चित रिची मात्र स्ट्राईक एंडला अतिशय उंच खुऱ्याचा फलंदाज आणि देसाई संघाचा धाकड खेळाडू ज्याच्याकडून खूप अपेक्षा असतील कारण की सुपर एटची मॅच आहे आणि रिची मात्र याला पुन्हा एकदा आपली बॅटिंग दाखवावी लागेल. जर तुम्हाला आयुष्यामध्ये संघर्ष करायला मिळत असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात असं समजा, कारण की संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना मिळते ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणीच नाही, स्ट्रेट ड्राईव्ह कडे चेंडू फेकला गेला. विकास आणि रिची मात्रे जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, इथे 2 रन कम्प्लीट केले जाते ते देसाई टीम कडून. नक्कीच जर खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टीवरती पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा झाल्यात, मात्र उत्तरार्धामध्ये धावा होताना आम्ही पाहिल्या नाहीयेत. मात्र देसाई संघाचा विचार केला रिची मात्रे आणि त्यानंतर विकास भोईरनं खासम खास केली गेली आणि त्यानंतर खेळपट्टीवरती पूर्णपणे नांदावं लागेल, पूर्णपणे एक मॅरेथॉन पारी ही खेळावीच लागेल देसाई संघासाठी. मात्र गोलंदाजीच्या मार्गावर राज पाटीलचा विचार केला तर पूर्णपणे बांधून ठेवतोय. यावेळेचा चेंडू सुरे फटका लॉंग ऑन ला, चेंडू फरार, चेंडू सीमा पार, दमदार चौकार. डीजे इथे स्वप्न पाहतच असाल तर मोठी पहा कारण मोठी स्वप्न तुमचे रक्त ढवळू शकतात आणि इथे नसा नसामध्ये क्रिकेट असणारा खेळाडू रिची मात्रे. मागील बॉल चौकार आचरू टॅब होतोय मिड ऑफला, इथे येणार सिंगल. राज पाटीलची दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. रोशन पाटील हा खेळाडू मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता आणि प्रेक्षकाची मनं जिंकली होती, त्यामुळे या इथे फलंदाज ना चॅलेंजिंग गोलंदाजी करतो राज पाटील. पूर्णपणे चॅलेंज असेल, मात्र पूर्णपणे मनोवैज्ञानिक दबावाच्या मनगटीवरती पाय देऊन दोन्ही संघ नायकांना मात्र चांगला खेळ हा करावाच लागेल. राज पाटीलचा विचार केला, एक चौकार त्याच्याकडून खर्च झालाय, मात्र वापसी करावी लागेल गोलंदाजीच्या मार्गावर. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप स्केरेला चेंडू जाईल, वेग कमी झाला, मात्र त्यानंतर सुद्धा येतोय अजून एक दमदार चौकार.
पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला 13 धावा पाहायला मिळाल्या. इनर चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 41 धावांची प्रवीण अद्यापर्यंत गरज आहे जय वागेश्वर देसाई टीमला. कारण ज्याप्रमाणे चांगला स्टार्ट देणं गरजेचं होतं तो स्टार्ट मिळाला आहे, मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये कशा पद्धतीनं रोखता येईल काटे संघाच्या वतीनं देसाई टीमला हे पाहावं लागेल. गोलंदाज इथे येतोय रोहित पाटील. रोहित पाटील आज खूप फॉर्म मध्ये आहे कारण की षटकाराने सुरुवात करतोय आपल्या सामन्याची आणि चांगली बॅटिंग करतोय. बॅटच्या माध्यमातून खूप धावा दिल्यात काटे टीमला. आता गोलंदाज गोलंदाजी करताना काटे संघाला किती धावापर्यंत इथे मजल मारून देणार? नक्कीच क्रिकेटशाही बाणा नेहमीच या खेळाडूनं राखलाय, आज या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केले, याचं नाव आहे रोहित पाटील. काटे टीमचा हा युवा जिगरबाज खेळाडू एक स्टायलिश इनिंग या ठिकाणी दाखवली. समोर रिची मात्रे अतिशय दमदार खेळाडू, क्रिकेटमधील मोठं नाव आणि एक महान क्रिकेटर. रोहित साठी देखील चॅलेंज असेल कारण धावा वाचवायच्या आहेत. रोहितच्या समोर रिची, पहिलाच बॉल, फास्ट बॅटिंग परफॉर्मन्स करतोय ऑन साइडला. या बॉल वरती फक्त सिंगल येईल, सिंगल डबलला प्राधान्य देणे आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार प्रवीण महत्वाकांक्षी भूमिका बजावेल देसाई टीम साठी. मात्र खेळपट्टीवरती तळ टुकून बसावंच लागेल. रिची मात्रे आणि विकास बोईरला गोलंदाजीच्या मार्गावर. रोहित पाटीलनं पहिल्या चेंडूवरती फक्त एकच धाव दिली आहे. इथे मात्र पूर्णपणे फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चेंजेस पाहायला मिळत आहेत. ते इथे एकही विकेट गमावला नाही काटे टीमने, त्यामुळे मोठमोठे फलंदाज इथे काटे संघाचे बॅलन्स आहेत आणि काटे संघाचा आत्मविश्वास देखील खूप वाढला असेल. गोलंदाज रोहित समोर विकास भोईर, हा फलंदाज एकमेकांसमोर इन ऍक्शन मध्ये. हा बॉल पाहू शकता तुम्ही, व्हाइट बॉल लेग स्टंपच्या बाहेर. सन्माननीय मधुकरजी हरचंद्र पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन, आपले या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. शिवसेना विभाग संघटक यांचं या ठिकाणी शुभागमन. मॅच कडे जाऊया. पुन्हा एकदा विकास भोईर सज्ज आहे व्हाइट बॉल नंतर आपल्या संघाचा डाव सावरण्यासाठी. लक, भाग्य, नशीब, किस्मत या चार शब्दांचं उत्तर आहे तुमची मेहनत, तुमचा संघर्ष. ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह होतोय, डीपला खेळाडू वेगाने येतील. मिस फिल्डिंग इथे विकास पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. सिंगल दिली जाईल, धावसंख्या आहे एकूण धाव फलकावरती. इथे लागल्या गेल्यात धावसंख्या 16 धावा. 16 धावींचं या ठिकाणी बोलबाल आणि त्यानंतर रोहित पाटील या गोलंदाजाकडून पूर्णपणे तीक्ष्ण मारा या ठिकाणी दाखवलाय. फलंदाजीच्या मार्गावर असताना अतिशय चाणाक्यरीतीची खेळी आणि गोलंदाजी करत असताना कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये जे वागेश्वर देसाई टीमला. मात्र डावकुरा फलंदाज सज्ज असताना रिची मात्रेला चेंडू घेऊन येतोय रोहित. ओहो, सुरेख प्रकारचा चेंडू, यॉर्कर से बार, विरोधी पे शिकार, शिकंजा गसतोय काटे टीमचा रोहित पाटील. रोशन आपण बघितलं गेलं तर ज्यावेळी हायटेड फलंदाज खेळपट्टीवर खेळतात त्या त्यावेळी यॉर्कर बॉलने त्याच्यावर वार केला जातो. क्रिसगेल देखील मैदानात जेव्हा उतरतो तेव्हा देखील लॅसिथ बलिंगा, मिचेल स्टार्क यॉर्क बॉल डिलिव्हर करून त्याला बीट करतात. हे दृश्य आपण पाहिलं. नक्कीच ब्रह्मास्त्राचा वापर करणं हे गरजेचं असतं विश्वामध्ये. टेनिस असं त्यानंतर लेदर असो, हेच कार्य गोलंदाजांच्या मार्ग पाहायला मिळेल. काय चपलाई या दोन खेळाडूंमध्ये, चांगल्या पद्धतीने जज केले असतं तर पारी मात्र संपुष्टात आली असती रिची मात्रेची. मात्र जीवनदान मिळतंय आणि या जीवनदानचा उपयोग मात्र करेल का हा रिची. निश्चित क्रिकेट म्हटलं तर जिद्द जिद्द ठेवा, जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा. 54 धावांचं टार्गेट असताना दिल्ली अभि तक बहुत दूर आहे आणि खूप लांबचा प्रवास इथे देसाई टीमला करावा लागेल. नक्कीच जो प्रवास हरभर लाईनने केलाय तो मात्र बुलेट वेगाने करावाच लागेल देसाई टीमला. गोलंदाज सज्ज होतोय रोहित पाटील. ओहो, सुरेख लाईन, सुरेख लेन, हताश निराश मनानं खेळपट्टीला अलविदा करेल पहिला दे धक्का.
त्यामुळे देसाई संघ देखील इथे सामना जिंकण्यासाठी आतुर असेल. शेवटचा बॉल तेरा बॉल मध्ये करायचा 36 धावा. बिग फाइट मॅच इथे काय घडलं, विकेटची दाट शक्यता भासली होती मात्र गोलंदाज कन्फ्यूज आणि मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू शांत. एक निराशाजनक वातावरण काटेज संघ आणि इथे दोन शतकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या बोर्ड वरती येणार आहे 19 धावा. इथे 13 चेंडू मध्ये 34 धावींची गरज होती. आता समीकरण येणार आहे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. करा इथे 12 चेंडू मध्ये 35 धावेची गरज 35. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. प्रेशर आहे इथे सर्व खेळाडूंवरती. गोलंदाज रोहित पाटीलच्या ओव्हर मध्ये धावा 6 आल्या आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा 13. एकूण धावा आहे धाव फलकावरती इथे 19 धावा. 54 धावांचं टार्गेट होतं. आता 12 बॉल मध्ये करायचे आहे 35 रन्स. जबरदस्त मॅच. टायगर संघ देखील इथे सज्ज आहे. कोण खेळणार त्यांच्या समोर? इथे देसाई की काटई. दोन्ही संघ मातबर आहे, दोन्ही संघाकडे ताकद आहे, पॉवर आहे. मात्र कोणता खेळाडू इथे ताकद पॉवर दाखवून आपल्या संघाला दणदणीत आणि खणखणीत विजय मिळवून देणार हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. रफ अँड टफ सामना, प्रेक्षकांचा आवडतीचा एंटरटेनमेंटने भरलेला सामना. 12 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. गोलंदाज येतोय करण पाटील. मागच्या सामन्यामध्ये 4 रन्स आणि 3 विकेट घेणारा हा गोलंदाज सर्वांची मनं जिंकली होती. पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स दाखवणार का? समोर फलंदाज इथे बॅटिंग साठी आलाय आकाश पाटील. मागील सामन्याचा हिरो 38 धावा टोकणारा फलंदाज. दोघांकडे क्षमता आहे, दोघांकडे गुणवत्ता आहे, दोघांकडे कौशल्यता आहे, पण इथे कोण सिद्ध करणार या मॅच मध्ये येणारे 12 बॉल आणि 35 धावा. मिस टायमिंग शॉट, बॅट कट आहे इथे डॉट बॉल. प्रत्येक चेंडूची किंमत मोजावी लागेल. इथे 11 बॉल मध्ये करायचे 35. काय सामना आहे. देसाई विपक्ष काटई. देसाई संघ आताच सुपर फोरला गोलुलूच्या मैदानावर पोहोचलाय आणि इथे देखील तो धाडस आणि संघर्ष करतो मैदानामध्ये. इथे देखील स्वतःला प्रूफ करणार का? 11 बॉल आणि 35. समर आकाश पाटील ऑन साइडला भिडकावून दिला हेलिकॉप्टर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. संघर्षमय षटकार. इथे एकच सांगेल, पैज लावायची असेल तर स्वतः सोबत लावा. जिंकलात तर आत्मविश्वास वाढेल आणि हरलात तर अहंकार हरेल. येणारे 10 बॉल मध्ये करायचे 29 धावा. समोर आकाश गोलंदाज थोडासा डगमगतोय आणि हे काय घडलं. काटई संघाला इथे मात्र थोडासा बॅकफुटला जावं लागेल. पंचांचा इशारा वाईट आणि बाईच्या माध्यमातून हा येतोय पंजा.
गुंतवणूक करता आणि ते करण पाटीलने स्वतःच्या गोलंदाजी मध्ये गुंतवणूक केली. पहिला विकेट मिळाला करणला आणि संघाचा दुसरा विकेट मैदानातून बाहेर. येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. टायगर संघासमोर कोण खेळणार, काटेई की देसाई? कारण की असं देखील म्हटलं जातं, गुलाबाच्या फुलाला जर तुम्हाला भेटायचं असेल तर काट्यांचा सामना करावा लागतो आणि इथे दोन्ही संघ काट्यांवरती चालत असताना. येणारे 9 बॉल 23 धावांची गरज. काय मॅच आहे. 2 बॉल मध्ये 12 दिल्यानंतर इथे विकेट मिळाला गोलंदाज करण पाटीलला. स्वतः कमबॅक करतो आणि आपल्या संघाचा डाव इथे सावरताना करण पाटीलला फलंदाज. हा फलंदाज चेंडू टॅप करतो इथे कव्हर पॉइंट कडे. विकास भोईर सिंगल येणार. गोलंदाज करण पाटीलचा हा चेंडू फेकला गेला. समीकरण धावा झालेत 32. येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. काटे आणि देसाई दोन संघामध्ये बिग फाईट सामना. नेव्हर गिव्ह अप विदाउट अ फाईट. कधी हार मारू नका. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच खेळा आणि शेवटच्या बॉल पर्यंत फाईट करा आणि क्रिकेट म्हणजे संघर्ष. येणारे 8 बॉल 22 फलंदाज आहे चौथ्या नंबरचा नितीन पाटील. इथे फसवा फटका आणि फटका फसलाय. विकेट वरती स्वतः गोलंदाज उभा राहिला. करण पाटीलला मिळाली ही दुसऱ्या संघाला मिळाली. शर्यत कोण जिंकणार, कारण की असं म्हटलं जातं की कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. 7 बॉल मध्ये 22 करायच्या होत्या. कव्हर पॉइंटच्या वरून फटका. इनसाइड आउट शॉट. चेंडू पाहता पाहता सीमा रेषा पार. इथे मिळणार चौकार. 4 धावा. इथे समीकरण. शेवटचे 6 बॉल आणि 18 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. राहुल आणि विकास भोईर ही जोडी. विकासच्या बॅट मध्ये चौकार आल्यानंतर राहुल इथे स्ट्राईक एंड वरती येणार. त्यामुळे राहुल इथे पहिला चेंडू खेळणार. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. एकता देसाई चे स्पॉन्सर सन्माननीय रवींद्र सुद्धा म्हात्रे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 18. दोन्ही संघ इथे टेन्शन मध्ये प्रेशर मध्ये. मात्र सामना कोण जिंकणार हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. क्रिकेटमध्ये हार जीत होतच असते पण इथे चांगला खेळ दोन्ही संघाने दाखवा हीच विनंती करेल. 6 बॉल आणि 18 धावा. संकट मोचक गोलंदाज कोण ठरणार आणि संकट मोचक फलंदाज कोण ठरणार जो आपल्या संघाला दणदणीत आणि खणखणीत विजय मिळवून देणार. कोणता संघ मैदान गाजवणार आणि कोणता खेळाडू मैदानामध्ये नाव कमवणार. 6 बॉल 18 गोलंदाजाची निवड केली अक्षय पाटील. समोर आहे फलंदाज राहुल. अक्षय पाटील खिलाडी का खिलाडी आणि समोर KL राहुल अर्थात तो भारतीय संघाचा खेळाडू आहे. त्या प्रकारे खेळ करावा लागेल राहुल या फलंदाजाला. सेकंड इनिंग मध्ये दबाव प्रेशर दोन्ही संघांवरती आणि हा क्रिकेट आहे इथे संघर्ष करावा लागेल. 6 बॉल आणि 18 धावा. कोणता संघ अस्तित्व टिकवणार, कोण पोहोचणार सुपर फोर मध्ये. पहिलाच बॉल हुक करतोय लॉफ्ट. मॅग्निफिकेशन संघर्षमय षटकार. जबरदस्त फटका. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्व जण तुमच्या हारण्याची वाट पाहतात. इथे राहुलच्या बॅट मधून षटकार. भारतीय संघाचा KL राहुल जी बॅटिंग करतो ती बॅटिंग राहुलने केली. 5 बॉल मध्ये करायचे इथे 12 धावा. हा संघ आताच गोलुलूच्या स्पर्धेमध्ये सुपर फोर मध्ये पोहोचलाय. विजय मिळवून आल्यानंतर पुन्हा एकदा विजयाची घोडदोड इथे देखील चालू ठेवणार का. प्रेशर आहे गोलंदाजावरती कारण की पहिल्याच बॉलवर षटकार ढोकलाय. इथे सर्व 11 खेळाडू काटेचे टेन्शन मध्ये कारण की मॅच खूप महत्वाची आहे. ही सुपर 8 ची मॅच आहे. यानंतर तुम्ही डायरेक्टली पुढे पोहोचणार.
पांच बॉल बारह। इथे चेंडू टैप केला जातो, चेंडू बैकवर्ड स्क्वेअर लेकडे, एक रन कंप्लीट। दुसरा प्रयत्न केला जाईल, राहुल ला स्ट्राइक द्यायची होती आणि विकास बहिर ने केलेली ही आत्महत्या। एक रन दिली जाईल, येणारे चार बॉल आणि जिंकण्यासाठी अकरा धावेची गरज। संघर्षमय षटकार, विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर राहायचंय शंतनू पाटील। तर इथे मॅच रफ अँड टप, दोन चेंडू पाच धाव्यांची गरज। विकास बोईरचा विकेट इथे गेल्यानंतर जो विश्वास दाखवला राहुल वरती तो अतिशय दमदार विश्वास होता आणि विश्वास जिंकला या खेळाडूने। दोन चेंडू आणि पाच धावेची गरज, लॉस ऑफ विदाउट लॉस ऑफ विकेट, चार धावा देखील चालतील देसाई टीमला। काय मॅच आहे, एकदा दो डाल टाल्याच्या सामन्यासाठी जबरदस्त सामना, पैसा वसूल आणि इतिहास रचणारा सामना। दायगड संघासमोर कोण खेळणार इथे मॅच, काटेई की देसाई? दोन्ही संघांनी खूप मेहनत केली, दोन्ही संघांनी सर्वांची मनं जिंकली, पण शेवट कोणाचा गोड होणार या दोन बॉलवरती? दोन चेंडू पाच, राहुल समोर पुन्हा एकदा अक्षय, या चेंडूवर काय करणार? शेवटचा बॉल टाकला जाणार की नाही? यस, शेवटचा बॉल टाकला जाईल, जबरदस्त सामना। एक चेंडू पाच आणि चार धावा देखील देसाई संघाला जमू शकतात सामना जिंकण्यासाठी। काय मॅच आहे, पैसा वसूल, जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी। मेजवानी एक बॉल मध्ये करायचे पाच, चार धावा देखील चालतील, कारण की इथे पाहू शकता सहा बॉल मध्ये गरज होती ती अठरा धावेची। तुम्ही दोन षटकार देखील पाहिले, जबरदस्त मॅच। मानघर नाईट स्पर्धेमध्ये वाजे संघाला शेवटच्या बॉल वरती पाच धावेची गरज होती आणि सोनू भगतने षटकार ढोकला होता। टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा आहेत जेव्हा आपण शेवटच्या बॉलवर षटकार पाहिलाय, याच मैदानावरती सोनरपाडा संघाला एक बॉलवर एक धावाची गरज होती, अमर ठाकूरनी काल षटकार मारला आणि इथे एक बॉल पाच किंवा चार। काय मॅच आहे, पैसा वसूल सामना। प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या, तुम्हाला सामना आवडला असेल तर जबरदस्त। मुक्ताज चषक 2019 पाचवं पर्व तुम्हाला यशस्वी पाहायला मिळते, यशस्वी आयोजन, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, कोण जिंकणार सामना, प्रेक्षक देखील उत्सुक आहेत। ज्याप्रमाणे आपल्याला हे माहित नव्हते की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार, त्याप्रमाणे आपल्याला आता हे माहित नाही की हा सामना कोण जिंकणार, देसाई की काटेई। एक बॉल आणि पाच रन्स, क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ये खेल नाही बच्चों का, इसमें तेल निकलते अच्छा अच्छो का, आणि इथे खऱ्या अर्थाने एक संघाचा निश्चित पराभव होणार आणि एक संघाचा विजय होणार। अक्षय पाटील ने इथे पाच बॉल मध्ये धावा दिल्या, टोटल विचार केला रोशन 13 आणि अर्थात एक बॉल पाच, चार धावा देखील जमवू शकतील। एकदा जोरदार टाळ्या, टायगर संघ कोणाची वाट पाहतो? हा बॉल, एक रन कंप्लीट आणि इथे सामना जिंकलाय तो अर्थात काटेई संघाने, दणदणीत विजय। खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन काटेई संघ
आणि देसाई टीम तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा डीजे।